जय महाराष्ट्राच्या लक्षवेधी या संपादकीय कार्यक्रमात शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे संकेत दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आले होते लक्षवेधी कार्यक्रमात काँग्रेस समोर आता शरद पवारांशिवाय काहीच पर्याय नाही याचं विश्लेषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी केलेलं आहे पाहुयात काँग्रेस कुलोत्पन्न शरद पवारांच्यासाठी आत्ताची परिस्थिती ही तसं पाहायला गेलं तर एका बाजूला आड दुसऱ्या बाजूला विहीर अशी झालेली आहे जो पक्ष आपण स्वतः स्थापन केला त्या पक्षाचं चिन्ह आणि त्या पक्षाची मालकी ही पुतण्याकडे गेलेली आहे आणि यानंतर एक नवा लढा उभा करण्याच्यासाठी चिन्ह आणि पक्षाची शोधाशोध करावी या स्थितीपर्यंत पवार येऊन ठेपलेले आहेत वयाच्या ऐंशी पार केल्याच्या नंतरची ही राजकीय स्थिती आहे आणि आत्तापर्यंतच्या लढाईत असं अनेकदा झालंय की वेगवेगळ्या चिन्हावर पवार लढले त्यामुळे ते याही वेळेला लढतील असं त्यांची आजूबाजूची माणसं सांगत असली तरी पण वाढतं वय आणि बदललेली राजकीय परिस्थिती ही लक्षात घ्यायला हवी आणि ती चाणाक्ष पवारांना सगळ्यात आधी लक्षात येईल अशी किमान अपेक्षा राजकीय विश्लेषक म्हणून मला करावीशी वाटते पण त्या संपूर्ण स्थितीमध्ये या प्राप्त स्थितीत आत्ताच्या घडीला पवारांसमोरचे पर्याय काय याची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यातला एक अत्यंत सहज सुंदर सोपा असा कुठला पर्याय असेल तर तो आहे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परत जाण्याचा काँग्रेसमध्येच ज्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि ज्यांनी काँग्रेसच तीन वेळा फोडली असे शरद पवार आजच्या स्थितीत सुद्धा काँग्रेसमध्ये परत जाऊ शकतात पवारांच्या समोर प्राप्त स्थितीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे राजकीय नाही तर ते सुप्रिया सुळेंच्या प्रतिष्ठापनेचं आहे सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रतिष्ठित आणि त्याचबरोबर वजनदार पद देता आलं पाहिजे पक्षात सुप्रिया सुळेंचा दबदबा राहिला पाहिजे आणि यासाठी आपली संपूर्ण राजकीय रचना ही सुप्रिया सुळेंच्या ताब्यात असली पाहिजे हे पवारांच्या वर्तनात सातत्यानं दिसलं कधीही लपून राहिलं नाही हे ते स्वतः सुद्धा मान्य करतील आणि आजच्या घडीला जो वाद जन्माला आलाय त्याच्या ही हीच कारण आहेत हेही आपण नाकारू शकत नाही असं असताना पक्ष पुतण्याच्या ताब्यात निघून गेलाय नव्या पक्षाची बांधणी करण्याच्यासाठी वाढतं वय हे एक आव्हान आहे असं असताना पवारांनी सरळ काँग्रेसमध्ये का निघून जाऊ नये आणि काँग्रेस बळकट करून नरेंद्र मोदींना आव्हान का देऊ नये हा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षकांना पडतो